फ्रेंड्स, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। आपण इतिहासाच्या दुसऱ्या प्रकरणाच्या तिसऱ्या भागामध्ये आहोत। पहिला आणि दुसरा भाग आपण या प्रकरण क्रमांक 2 बघितलेला आहे। प्रकरण क्रमांक 2 म्हणजेच इतिहास लेखन भारतीय परंपरा। तर मुलांनो, या ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरण जे आहे त्या वसाहतवादी धोरणापासून आपण पुढे इतिहासातली माहिती बघणार आहोत। भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन करणाऱ्या या सुरुवातीच्या इतिहासकारांमध्ये प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी तसेच ख्रिश्चन धर्मप्रसारकांचा अंतर्भाव होता। भारतीय संस्कृती ही गौण दर्जाची आहे, या पूर्वग्रहाचे प्रतिबिंब त्यांच्यातील काहींच्या लेखनामध्ये स्पष्टपणे उमटलेले दिसते। वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी त्यांच्या इतिहास लेखनाचा वापर केला गेला। 1922 ते 1937 दरम्यान प्रसिद्ध झालेले केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड वसाहतवादी इतिहास लेखनाचे ठळक वैशिष्ट्य समजतात। तर ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाचा आपण अभ्यास केला। त्यानंतर प्राच्यवादी इतिहास लेखन म्हणजे काय हे पण आपण या मागच्या भागामध्ये आपण बघितलेलं आहे। तर युरोपमधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल जेव्हा कुतूहल जागृत झालं, त्यांच्याबद्दल आदर कौतुक असलेले काही अभ्यासक त्यांच्यामध्ये होते आणि त्या अभ्यासकांना प्राच्यवादी अभ्यासक किंवा प्राच्यवादी इतिहास लेखन लेखक असं म्हणतात। मग प्राच्यवादी इतिहास लेखका इतिहास लिहिणारे जे आहे इतिहास लेखक काय वैशिष्ट्य होती, मग त्यांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्य शोधण्याचा प्रयत्न केला। पुढे मग वैदिक वाङ्मय त्यांनी अभ्यासलं, संस्कृत साहित्याचा अभ्यास केला। प्राचीन इंडो युरोपीय भाषा ही इतर भाषांची जननी आहे असं ह्या इतिहासकारांनी इथं प्रतिपादन केलं। त्यामध्ये मग 1784 सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली। त्याद्वारे प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांच्या अभ्यासाला चालना मिळाली। प्राच्यवादी अभ्यासकांमध्ये फ्रेडरिक मॅक्समिलर या जर्मन अभ्यासकाचा प्रामुख्याने उल्लेख करायला हवा। तर हे विद्यार्थ्यांना लक्षात ठेवायचं आहे की सर विल्यम जोन्स यांनी मग कलकत्ता इथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली, त्याद्वारे प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांच्या अभ्यासाला चालना मिळाली 1784। म्हणजे प्राच्यवादी इतिहास लेखनामध्ये सर विल्यम जोन्स यांचंही योगदान तेवढं महत्त्वाचं आहे। पुढे आपण प्राच्यवादी अभ्यासकांमध्ये फ्रेडरिक मॅक्समिलर या जर्मन अभ्यासकाचा प्रामुख्याने उल्लेख करायला हवा। का उल्लेख करायला हवा, तर त्याने हितोपदेश हा जो संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला, म्हणजे त्या जर्मन भाषेमध्ये हे जे काही संस्कृत वाङ्मय जे आहे हितोपदेश हा जो ग्रंथ आहे त्याचं जर्मन भाषेमध्ये त्यांनी अनुवाद केला। तसेच द सेक्रेट बुक्स ऑफ द इंडिया या नावाने 50 खंड संपादित केले। 50 भागामध्ये त्यांनी ह्या पुस्तकाचे पुस्तक लिहिलेलं आहे, द सेक्रेट बुक्स ऑफ द ईस्ट। त्याने ऋग्वेदाचे संकलन करण्याचं काम केलं, ऋग्वेदातून मिळणारी माहिती जी आहे ती माहिती मिळवण्याचं काम केलं। ते 6 खंडामध्ये प्रसिद्ध केलं, म्हणजे जी माहिती मिळाली ती पुन्हा त्याने 6 भागामध्ये लिहून ठेवली। त्याने ऋग्वेदाचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद केला। तसं ह्या फ्रेडरिक मॅक्समिलर याने ह्या इतिहास लेखनामध्ये खूप मोलाचं त्याचं योगदान आहे आणि प्राच्यवादी अभ्यासकांमध्येही प्रकर्षाने त्यांचं नाव घेतलं जातं। यानंतर आपण राष्ट्रवादी इतिहास लेखन जे आहे तर राष्ट्रवादी इतिहास लेखनाकडे जाणार आहोत। इतिहास लेखनात ह्या राष्ट्रवादी जे काही लेखक होते तर त्यांचा हा दृष्टिकोन जो आहे तो दृष्टिकोन कशा पद्धतीने होता। 19व्या 20व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृती याकडे कल दिसतो आणि त्यांच्या लेखनामध्ये राष्ट्रवादी इतिहास लेखन असं म्हटलं जातं। आत्तापर्यंत जे काही इतिहास लेखन करणारे होते ते ब्रिटिश इतिहास लेखक होते,
पण आता ह्या ब्रिटिशांच्या काळात जे भारतीय लोक आहे जे शिकून तयार झाले आता त्यांना आपल्या देशाबद्दलचा अभिमान वाटू लागला. आपल्या देशाबद्दलच्या प्राचीन संस्कृतीचा त्यांना गर्व झाला किंवा प्राचीन संस्कृती त्यांच्या लक्षात आली. आणि मग जे ब्रिटिशांनी लिहून ठेवलेला भारतीयांचा इतिहास आहे हा कसा चुकीचा आहे, पूर्वग्रह दूषित आहे हे या शिकलेल्या सवरलेल्या लोकांना समजायला लागला. आणि मग त्यांच्या लिखाणामध्ये देशाबद्दलची आत्मीयता, जाणीव, जागृती निर्माण झाली. आणि मग ते लिखाण करायला लागले, भारताचा इतिहास लिहायला लागले. त्याला राष्ट्रवादी इतिहास लेखन असं म्हटलं आहे. मग राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणजे काय बरं? तर जेव्हा 19व्या 20व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेले भारतीय इतिहासकार आणि त्यांच्या लेखनामध्ये काय मग, तर भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान, भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल, त्यांच्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असं म्हटलं जातं. महाराष्ट्रातील या राष्ट्रवादी इतिहास लेखनात मग कुणाचं नाव घेतलं जातं, तर विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्याकडून प्रेरणा मिळाली. त्यानंतर मग ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताचा पूर्वग्रह दूषित इतिहासाला त्यांनी विरोध केला की ब्रिटिशांनी लिहिलेला इतिहास जो आहे भारतीयांचा तो कसा चुकीचा आहे हे ह्या लोकांच्या लक्षात आणून देण्याचं काम या राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी केलं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर प्रेरणा देणारे जे होते ते विष्णूशास्त्री चिपळूणकर होते. त्यानंतर इतिहास अशा प्रकारे ह्या राष्ट्रवादी इतिहास लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला असं या असं करताना प्रसंगी ऐतिहासिक वास्तवाची चिकित्सापूर्वक छाननी करण्याकडे दुर्लक्ष केलं गेलं असा आक्षेपही त्यांच्यावर घेतला गेला. मग त्यांच्यामध्ये जे राष्ट्रवादी इतिहास लेखक आहे मग त्यांच्यामध्ये प्रकर्षाने कुणाकुणाचं नाव घेतलं जातं, मग त्यामध्ये महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, राजेंद्रलाल मेश्राम, रमेशचंद्र मुजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, राधाकुमुद मुखर्जी, भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णू मिरासी, अनंत सदाशिव आळतेकर ही काही राष्ट्रवादी इतिहासकारांची नावं उदाहरणादाखल देता येईल. तर राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये हे जेवढेच भारतीय आहे की ज्यांनी भारतीय इतिहास लिहायला सुरुवात केली ते म्हणजे राष्ट्रवादी इतिहास लेखन. त्याच्यामध्ये काय, तर भारताचा इतिहास की जो ब्रिटिशांनी लिहिला आहे पण तो पूर्वग्रह दूषित कसा आहे याची छाननी करण्यात आली आणि भारताबद्दल आपल्या देशाबद्दलचा अभिमान, आत्मजाणीव, जागृती याकडे त्यांच्या लिखाणाचा कल दिसला. आता यामध्ये आपण द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथामध्ये महादेव गोविंद रानडे यांनी मराठी सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्ताराने मांडली. मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी, मग मराठी सत्तेचा उदय म्हणजे अचानक पेटलेला वणवा नव्हे. महादेव गोविंद रानडे काय सांगतात की त्यांनी जो काही ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचं काय नाव आहे बरं, द राईज ऑफ द मराठा पॉवर. तर हे मराठी सत्तेचा उदय कसा झाला याची पार्श्वभूमी त्यांच्या या ग्रंथामध्ये आहे. मग ते सांगतात की मराठी सत्तेचा उदय म्हणजे अचानक पेटलेला वणवा नाही आहे, तर सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रातील तयारी बराच काळ महाराष्ट्रात चालू होती हे त्यांनी त्यांच्या या ग्रंथामध्ये प्रतिपादन केलेलं आहे, पटवून दिलेलं आहे. तर असं ह्या महादेव गोविंद रानडे यांनी या इतिहास लेखनामध्ये केलेली कामगिरी. त्यानंतर राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये अतिशय महत्त्वाचं आणि असं नाव घेतलं जातं ते म्हणजे विकार राजवाडे यांचं. तर हे विकार राजवाडे यांनी पुण्यामध्ये 7 जुलै 1910 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली. तर विकार राजवाडे यांनी कोणकोणत्या या भागामध्ये त्यांचं संशोधन आहे ते संशोधन आपल्याला दिसून येतं, तर इतिहास लेखन, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण अशा अनेक विषयांवर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे हे परिचित आहे. आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे. त्यानंतर मराठ्यांच्या इतिहासाची साधनं असं शीर्षक असणारे त्यांनी 22 खंड संपादित केले. तर विकार राजवाडे यांचं हे संशोधन जे आहे इतिहास या विषयामध्ये, तर इतिहास लेखन, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती,
व्याकरण आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून विकार राजवाडे हे काय आहे तर प्रसिद्ध आहे। मग ह्या विकार राजवाड्यांनी जे इतिहासामध्ये काम केलेलं आहे राष्ट्रवादी इतिहास लेखक, तर त्यामध्ये त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने असं शीर्षक असणारं 22 खंड त्यांनी संपादित केले असं पुस्तक, की त्याचं 22 भागामध्ये त्यांनी त्याच्यात वर्णन केलेलं आहे की मराठ्यांच्या इतिहासाची साधनं। अजून महत्त्वाचं काय, तर अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता, की कागदपत्र किंवा ऐतिहासिक दस्तऐवज जे आहे तर त्यांच्या आधारे इतिहास जो आहे तो लिहिला गेला पाहिजे। इतिहास हा काल्पनिक नसावा, इतिहासामध्ये जे पण काही पुरावे असले पाहिजे ते विश्वासार्ह असले पाहिजे, म्हणजेच अस्सल कागदपत्रांचा आधार घेतला गेला पाहिजे। आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे याचा त्यांनी पुरस्कार केला, की भारतीयांचा इतिहास भारतीयांनीच लिहावा। इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन। इतिहास म्हणजे काय, तर त्या भूतकाळात घडून गेलेल्या ज्या घटना आहेत त्या समाजातल्या, त्या समाजाचं सर्वांगीण आणि समग्र जीवनदर्शन हे इतिहासातून घडत असतं, आणि म्हणून इतिहास कुणाचा आहे तर समाजाचा आहे, समाजामध्ये घडलेल्या घटनांचा आहे, आणि त्या समाजामध्ये त्या सर्वांगीण समग्र जीवनाचं दर्शन घडत असतं, म्हणून इतिहास हा महत्त्वाचा आहे असं विकार राजवाडे यांनी यामध्ये स्पष्ट केलेलं आहे। तर इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी विकार राजवाडे यांनी पुण्यात 7 जुलै 1910 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळ स्थापन केलं। त्यानंतर मानवी इतिहास हा काल व स्थल यांनी बद्ध झालेला आहे, कोणत्याही प्रसंगाचे वर्णन द्यायचे म्हटले म्हणजे त्या प्रसंगाचा परिष्कार विशिष्ट कालावर विशिष्ट स्थळावर पसरवून दाखवला पाहिजे। मग इतिहास काल आणि स्थल या दोन्ही गोष्टी त्यामध्ये असल्या पाहिजे प्रसंगाचं वर्णन करताना, तो प्रसंग कुठे घडला कधी घडला, म्हणजेच काल आणि स्थल या दोघांचं वर्णन त्याच्यामध्ये असलं पाहिजे। परिष्कार म्हणजे त्याचं वर्णन, त्या प्रसंगाचा संपूर्ण आढावा घेतला गेला पाहिजे असं विकार राजवाडे यांनी ह्या इतिहासामध्ये दाखवू दिलं, म्हणजेच विशिष्ट कालावर आणि विशिष्ट स्थळावर पसरवून दाखवला पाहिजे। काल स्थल व व्यक्ती या त्रयींची जी सांगड तिला प्रसंग व ऐतिहासिक प्रसंग अशी संज्ञा देता येते, म्हणजे ह्या इतिहासामध्ये काय की ही घटना कधी घडली कुठे घडली कुणाच्या बाबतीत घडली, तर अशा त्रयी म्हणजे 3 गोष्टींची सांगड घालता आली पाहिजे। मग शिवाजी महाराजांचा इतिहास किंवा युद्धाचं वर्णन, मग त्यामध्ये व्यक्ती ते स्थळ आणि तो काळ या 3 सांगड घालता आली पाहिजे तो प्रसंग वर्णन करताना, ऐतिहासिक प्रसंग वर्णन करताना, तर असं विकार राजवाडे यांनी इथे प्रतिपादन केलं, इथे त्यांनी सांगितलेलं आहे, वर्णन केलं आहे की स्पष्ट केलं आहे की असा इतिहास असला पाहिजे, इतिहासामध्ये या सगळ्या गोष्टी आवर्जून असल्या पाहिजे। तर मुलांना विकार राजवाडे हे इतिहास राष्ट्रवादी इतिहासकार इथे आपल्याला खूप महत्त्वाचे आहे, अनेक प्रश्न विचारले जातात त्यांच्या कार्यावर। त्यानंतर आपण राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये विदा सावरकर यांचं योगदान बघणार आहोत। तर विदा सावरकर म्हणजेच विनायक दामोदर सावरकर, भारतीयांनी ब्रिटिशांच्या विरुद्धात दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग झाला। त्यामध्ये स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांनी लिहिलं द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857, म्हणजेच 1857 स्वातंत्र्य समर या पुस्तकाचे विशेष महत्त्व आहे। यामध्ये त्यांनी 1857 हा जो काही इतिहास आहे तो इतिहास स्वातंत्र्य समर या नावाने त्यांनी लिहिलेला आहे। तर सावरकरांनी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 असं हे पुस्तकाचं विशेष महत्त्व, त्यालाच आपण 1857 स्वातंत्र्य समर असं म्हणतो। राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यासाठी लोकांना चालना मिळाली। दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले, तर ह्या गोष्टीमुळे ह्या राष्ट्रवादी इतिहास लेखकांमुळे हे जे काही दक्षिण भागातील भौगोलिक वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचं स्वतंत्रपणे लक्ष वेधलं गेलं आणि भारतीयांचा इतिहास हे राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये लिहायला लोकांना चालना मिळाली, प्रेरणा मिळाली। या पद्धतीने
विनायक दामोदर सावरकर यांनी ह्या स्वातंत्र्य लढ्याचं जे वर्णन आहे ते त्यांच्या पुस्तकामध्ये आहे आणि या पुस्तकाचे इतिहासामध्ये विशेष असं महत्त्व आहे. स्वातंत्र्योत्तर काळात मग समाज विज्ञान, मग आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया आणि तिथे स्वातंत्र्याच्या स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखनामध्ये कोणकोणत्या गोष्टी होत्या, म्हणजे इतिहास लेखनातील कोणकोणते पैलू त्याच्यामध्ये होते. तर यामध्ये स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये समाज विज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, धार्मिक विचारसरणी, सांस्कृतिक पैलू यांचा इतिहास अभ्यासण्याची आवश्यकता विचारवंतांना वाटू लागली. की मी आता इतिहास लेखनामध्ये ह्या सगळ्या क्षेत्रांचा आढावा असला पाहिजे, मग धार्मिक विचारसरणी आली पाहिजे, सांस्कृतिक पैलू आपल्याला दाखवता गेले आले पाहिजे, स्वातंत्र्यानंतरच्या काळातला समाज दाखवता आला पाहिजे, विज्ञानाची काय प्रगती आहे, अर्थव्यवस्था कशी आहे आणि राजकीय प्रणाली काय आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या इतिहास लेखनामध्ये आल्या पाहिजे. असं ह्या सगळ्या क्षेत्र हे या इतिहासामध्ये अजमावले गेले पाहिजे अशी आवश्यकता कुणाला वाटू लागली, विचारवंतांना वाटू लागली. आणि या काळातील इतिहास लेखनामध्ये मग प्रामुख्याने तीन नवे वैचारिक प्रवाह सुरू झाले. मग वैचारिक प्रवाह म्हणजे वेगवेगळ्या विचारांनी लोकांचे जे विचार आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. सगळे लोक सारखे विचार करत नाही, सारख्या प्रकारचे इतिहास लेखन करत नाही. तर मग इतिहास लेखनाचे प्रामुख्याने तीन नवे वैचारिक प्रवाह. मग पहिला आहे मार्क्सवादी इतिहास, म्हणजे जे इतिहासकारांच्या विचारांवर कार्ल मार्क्सच्या विचारांचा प्रभाव आहे ते त्यांनी मार्क्सवादी इतिहास लेखक असं म्हणतात, किंवा त्यांना कॉम्रेड असं म्हणतात. वंचितांचा इतिहास, जे समाजामध्ये वंचित समाज आहे, जे ज्या काही अनुसूचित जाती जमाती आपण ज्यांना म्हणतो, किंवा ज्या या काळाच्या ओघामध्ये या आधुनिक प्रवाहामध्ये बरेच लोक हे राहून जातात आणि म्हणून ते वंचित समाज त्यांच्याकडे लक्ष दिलं गेलं जात नाही, तर असे ह्या समाजाला वंचित समाज म्हटलं आहे आणि त्याच्यासाठी कोणी काम केलं ते पण आपण बघणार आहे. आणि स्त्रीवादी इतिहास, म्हणजे स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा इतिहास. तर ह्या तीन वेगवेगळे जे काही वैचारिक प्रवाह आहे, ह्या वैचारिक प्रवाह हे इतिहास लेखनामध्ये प्रामुख्याने आढळून आले. त्यामध्ये आपण मार्क्सवादी इतिहास लेखन बघणार आहोत. त्या मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये दामोदर कोसंबी यांचं नाव घेतलं जातं. त्यानंतर कॉम्रेड श्रीपाद डांगे, रामशरण शर्मा, शरद पाटील यांचं योगदान महत्त्वाचं आहे. मग मार्क्सवादी इतिहास म्हणजे काय? तर मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनामध्ये आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधनं, पद्धती, उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार मध्यवर्ती होता. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचं विश्लेषण हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचं महत्त्वाचं सूत्र होतं. आणि हे अतिशय महत्त्वाचं बरं का मुलांना, की मार्क्सवादी इतिहास लेखनाचं महत्त्वाचं जे सूत्र आहे ते महत्त्वाचं सूत्र काय बरं? तर मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधनं, पद्धती, उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार मध्यवर्ती होता. मग त्यामुळे काय होणार होतं? तर सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचं विश्लेषण करणं हे मार्क्सवादी इतिहास लेखनांचं विशेष महत्त्व होतं. मग या व्यतिरिक्त आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधनं, पद्धती, उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार या घटनेशी काय संबंध असतो इतिहासामध्ये याचं विश्लेषण केलं आहे. मार्क्सवादी इतिहासकारांनी जातीव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा पण अभ्यास केला. भारतामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन पद्धतीचा अवलंब प्रभावी रीतीने करणाऱ्या इतिहासकारांमध्ये हे जे इतिहासकार आहे जे मी नावं घेतले ते ह्या इतिहासकारांचा काय केला जातो? उल्लेख केला जातो. त्यामध्ये दामोदर कोसंबी, श्रीपाद डांगे, रामशरण शर्मा, शरद पाटील यांचं योगदान म्हटलेलं आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी हे डांगे जे आहे ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. त्यांचं प्रिमिटिव कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचं उदाहरण आहे. त्यानंतर मग पुढे वंचितांच्या इतिहासामध्ये आपल्याला काय माहिती सांगता येईल? तर वंचितांच्या इतिहासामध्ये ह्या वंचित लोकांसाठी काम करणारे महात्मा फुले, नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान आहे. त्यांच्या लेखनातून हा वंचितांचा इतिहास समोर येतो. तर वंचित समूहाचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या मग पुढे परंपरेतून झाली.
इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे ही कल्पना मांडण्यामध्ये अँटोनिओ ग्रामची या इटालियन तत्वज्ञाची स्थान तत्वज्ञाचं स्थान महत्त्वाचं आहे असं ह्या वंचितांच्या इतिहासामध्ये समजतं. वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी लोकपरंपरा हे एक महत्त्वाचं साधन मानलं गेलं. वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचं कार्य रणजित गुहा या भारतीय इतिहासकाराने केलं. परंतु मग त्यापूर्वी भारतामध्ये वंचितांच्या इतिहासाचा विचार महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून दिसून येतो. तर वंचितांच्या इतिहासामध्ये आपल्याला कुणाचं उदाहरण देता येईल तर अँटोनिओ ग्राम हा इटालियन तत्वज्ञ आहे आणि त्याचं पण स्थान महत्त्वाचं आहे कारण त्याने या समाजातल्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांचा अभ्यास केला, त्यांचा स्तर बघितला. त्यानंतर ह्या इतिहास लिहिण्याची परंपरा जी आहे ते महत्त्वाचं साधन मानलं गेलं तर वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून तर रणजित गुहा यांनी पण इथे महत्त्वाचं कार्य केलं. आणि त्याच्या आधी या वंचित लोकांच्याबद्दलची जी माहिती आहे तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या लेखनामध्ये आढळून येते. मग महात्मा फुले यांच्या लेखनात काय आढळून येतं तर महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकात शूद्रादी शूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला आहे. धर्माच्या नावाखाली स्त्रिया, शूद्र व अतिशूद्र यांच्या होणारं जे शोषण आहे त्या शोषणाकडे लक्ष वेधलं गेलं. त्यांचं पुस्तकाचं नाव आहे गुलामगिरी आणि त्याच्यामध्ये कुणाचा इतिहास तर त्यांनी शूद्रादी शूद्रांचा इतिहास उलगडून दाखवला आहे की जेणेकरून त्या समाजाचं लक्ष म्हणजे ज्या लोकांचं धर्माच्या नावाखाली तसेच स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र यांचं जे शोषण होत होतं, यांच्यावर अन्याय होत होता त्याच्याकडे लक्ष वेधलं गेलं असं महात्मा फुलेंची या इतिहास राष्ट्रवादी इतिहास इतिहास लेखनामध्ये काम आहे वंचितांच्या इतिहासामध्ये. भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घडणीत दलित वर्गाचा मोठा वाटा आहे. भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनात त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवून सतत लेखन केलं आणि त्यांनी केलेल्या विपुल लेखनापैकी हू वी आर द शूद्राज आणि द अनटचेबल्स हे ग्रंथ या वंचितांच्या इतिहासाचे उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येईल. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या बाबतीमध्ये की राजकीय घडणीत त्यांचा मोठा वाटा आहे, राष्ट्रवादी इतिहास लेखनाकडे त्यांचं लक्ष गेलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही गोष्ट जी आहे ती केंद्रस्थानी ठेवून सतत लेखन केलं गेलं, त्यांनी केलेल्या विपुल लेखनापैकी हू वेअर द शूद्राज आणि द अनटचेबल्स हे ग्रंथ वंचितांच्या इतिहासाचे उदाहरण म्हणून सांगता येईल. तर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि महात्मा फुले यांनी ह्या वंचित समाजासाठी जे लेखन केलं त्या लेखनातून, त्या इतिहास लेखनातून समाजाचं लक्ष या दलित समाजाकडे वेधलं गेलं आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अनेक इतिहासकारांनी व पुढे इतिहास लेखन केलं. स्त्रीवादी इतिहास लेखन आपण पुढे बघणार आहोत आणि हा आपल्या या पाठाचा हा शेवटचा मुद्दा असणार आहे की स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय. तर भारतीय इतिहास लेखनाच्या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने पुरुष अभ्यासक कार्यरत असल्यामुळे भारतीय इतिहासातील स्त्रियांचं स्थान, त्यांची कामगिरी हा विषय तुलनेने दुर्लक्षित राहिला होता. म्हणजे पूर्वीच्या काळात पुरुषप्रधान संस्कृती आहे, आजही आहे, पण पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रियांवर होणारे अन्याय जे होते ते खूप मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामुळे त्या अन्यायाला वाचा फोडणारं लिखाण जे आहे ते ह्या स्त्रीवादी इतिहास लेखकांनी केलेलं आहे. तर का तर ह्या पूर्वीच्या काळामध्ये स्त्रियांचं स्थान, त्यांची कामगिरी हा विषय दुर्लक्षित राहिलेला होता. मग त्यावर प्रकाश टाकणं हे स्त्रीवादी इतिहासकारांपुढे पहिलं आव्हान होतं. तसेच स्त्रियांनी निर्मिलेल्या साहित्य संशोधन आणि संकलन करणं आवश्यक होतं. इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा विचार नव्याने होणं आवश्यक होतं आणि म्हणून स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये ताराबाई शिंदे यांचं नाव हे आवर्जून घेतलं जातं. मग त्यांचं लेखन जे होतं ते क्रांतिकारी लेखन होतं, स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारं लेखन होतं. तर त्यांचं नाव अग्रणी आहे कशामध्ये, स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये. कुणाचं? ताराबाई शिंदेंचं. पुरुषप्रधान व्यवस्था
आणि जाती व्यवस्था यांना विरोध करणारा असं लेखन ताराबाई शिंदेंचं आहे. सन 1882 प्रसिद्ध झालेले स्त्री पुरुष तुलना हे त्यांचे पुस्तक भारतातील पहिलं स्त्रीवादी लेखन समजलं जातं. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. स्त्रीवादी इतिहास लेखनावर आपल्याला टीपा लिहा, प्रश्न लिहायला आपल्याला हे आवर्जून तिथे मेन्शन करावं लागणार आहे. तर 1882 प्रसिद्ध झालेलं जे पुस्तक आहे त्याचं नाव आहे स्त्री पुरुष तुलना, आणि त्यामध्ये त्यांनी पुरुष प्रधान व्यवस्था आणि जाती व्यवस्था यांना कडाडून विरोध करणारं लेखन आहे. स्त्रीवादी लेखन हे या पुस्तकातलं हे पहिलं स्त्रीवादी लेखन समजलं जातं. 1888 पंडिता रमाबाई यांचं द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक प्रसिद्ध झालं. स्वातंत्र्यानंतरच्या काळात झालेलं लेखन स्त्रियांना घरी आणि कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक, राजकीय समतेचा हक्क या विषयांवर ते केंद्रित झालेलं आहे की स्त्रियांना हक्क मिळाले पाहिजे, स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने कामाच्या ठिकाणी दर्जा मिळाला पाहिजे, समान वेतन मिळालं पाहिजे, अशा पद्धतीने ह्या स्त्रीवादी लेखनाचा लेखनामध्ये उल्लेख आहे. अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेल्या स्त्रीवादी लेखनामध्ये मीरा कोसंबी यांचं क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स म्हणजेच फेमिनिस्ट इसेन्स इन सोशल हिस्ट्री या पुस्तकाचा उल्लेख करता आला. त्यात महाराष्ट्रातील पंडिता रमाबाई, भारतातील पहिल्या कार्यरत श्री डॉक्टर रखमाबाई यांच्यासारख्या स्त्रियांच्या जीवनावर निबंध लिहिला, महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग जात याबाबतीतच्या या संदर्भामध्ये लेखन करण्याला सुरुवात झाली. शर्मिला रेगे यांचं लेखनही या इतिहास स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये महत्त्वाचं आहे. मग रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज यामध्ये दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेल्या निबंधांचं संकलन आहे. ज्या दलित स्त्रियांनी जे आत्मचरित्र लिहिलेलं आहे त्याचं संकलन ह्या शर्मिला रेगे यांनी केलेलं आहे. त्यांच्या पुस्तकामध्ये ते आढळतं. असं विशिष्ट विचारप्रणालीचा आश्रय न करता इतिहास लेखना लिहिणाऱ्यांमध्ये सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, रिया सत्कार, गोस सरदेसाई, त्र्यंबक शंकर शेजवळकर यांचा उल्लेख करावा लागतो. आणि इथे एक गोष्ट मी प्रकर्षाने तुम्हाला सांगू इच्छिते की गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठी रियासत प्रकाशित करून मराठी इतिहास लेखन क्षेत्रात मोठी कामगिरी केली. तर हे जे काही रियासतकार आहे तर त्यांना त्यांचं नाव आहे गोविंद सखाराम सरदेसाई, मराठी रियासतकार आहेत ते. त्यांना रियासतकार असं का म्हटलं, कारण त्यांनी मराठी रियासत प्रकाशित करून मराठी इतिहास लेखन क्षेत्रामध्ये मोठी कामगिरी केली. हे त्यांचं कार्य इतकं लोकप्रिय झालं की मग समाज त्यांना रियासतकार म्हणूनच ओळखू लागला. त्यांनी मराठ्यांचा समग्र इतिहास असं अनेक भागामध्ये प्रकाशित केलेले अनेक खंडात त्यांनी प्रसिद्ध केले. अलीकडच्या काळात यदि फडके, रामचंद्र गुहा इत्यादी संशोधकांनीही आधुनिक इतिहास लेखनात महत्त्वाची कामगिरी बजावली. मग भारतीय इतिहास लेखनावर भारतात उदयाला आलेल्या सामाजिक राजकीय चळवळींचा प्रभाव होता. त्यांच्या बरोबरीने भारतीय इतिहास लेखनाची परंपरा स्वतंत्रपणे आणि समृद्धरित्या विकसित होत गेली. तर असं आपण ह्या इतिहास लेखनाची जी परंपरा आहे ती परंपरा कशी पुढे वाढत गेली हे आपण या पाठामध्ये बघितले. प्रकरण क्रमांक 2 हा अतिशय महत्त्वाची अशी विचारसरणी जी आहे वेगवेगळ्या इतिहासकारांची ती आपण इथे स्पष्ट केलेली आहे. तर या पद्धतीने हे 3 भागामध्ये जे व्हिडिओ आहे ते पुन्हा एकदा सलग ऐका, आणि तुम्हाला हे दुसरं प्रकरण जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने समजणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. थँक्यू.